वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहेत तुम्ही सर्व? तर आज खूपच स्पेशल दिवस आहे. तर काय तुम्ही नक्की गेस करा आज काय असणार. तर आज माझा बड्डे आहे आणि आज सर्वांचाच बड्डे असेल. आपल्याला तर माहिती आहे आपण केवढी खुश असतं, तशीच मी पण आज खूप खुश आहे. तर आता बघूया, आधी आपण नाश्ता करून घेऊ आणि मग नंतर बोलूया आपण. तर सिंबू आधी बाहेर बसले. हाली 2 दिवस झाला आम्ही सिंबूला खाली सोडतो रात्री, कारण की त्याने परवा दिवशी रात्री म्हणजे रविवारी रात्री आम्ही फटाक्याची पिशवी बाहेर ठेवलेली, तर त्याने अख्खे फटाके त्यातले काढले आणि पाऊस बिऊस खाऊन टाकलेला. तर मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवते, आता तुम्ही बघा ती व्हिडिओ आणि मग आपण पुन्हा भेटूया. कालच्या नाश्त्याला मम्मीने मस्त असा ढोकळा बनवला आहे. अजून ह्याच्यावरती चाशणी टाकायची आहे साखरेची. हे बघा केवढा मस्त झाला आहे, फुल सॉफ्ट. आता यावर आपण अशी चाशणी टाकू. मस्त असा ढोकळा. तर आपला ढोकळा रेडी झाला आहे. आता मी खाऊन घेते आजचा नाश्ता आणि यासोबत कॉफी गरमागरम. आत्ताच माझा नाश्ता झाला आहे आणि आज नाश्ता तुम्ही बघितलं असेल ढोकळा होता. तर आत्ता मी सगळं खाऊन वगैरे घेतलंय आणि आता मम्मीचं आता 11 वाजले तर मम्मीचं आता केकचं सामान आणायला गेले, कारण की संध्याकाळी केक बनवायचं आहे. तर आम्ही घरातच केक बनवतो, तर मम्मीचं केकचं सामान आणायला गेल्यात. तर आता बघू सिंबू आणि मीच आता घरात, मम्मी आणि अक्षू जी गेले केकचं सामान आणायला आणि मनीष गेले शाळेत. तर आता सिंबूच्या जोडीला मी आहे. तर आता बघू मम्मीचं कधी येतात, तर नंतर आपण आणि तुम्ही बघितलीच असेल सिंबूची व्हिडिओ. तर बघितलं ना कसं त्याने आमचं नुकसान केलं एवढा फटाक्यांचा. तर आता तो ज्या जसं जसं तो मोठा होत चालला ना, तसं तसं मला वाटतं तो त्याची बुद्धी अशी लहान मुलांसारखी होत चाललंय. गा नाश्ता करतो सिंबू, बोलो नाश्ता करायला सगळ्यांना. तुझी पॅटेगिरी कोण नाही खाणार, असलं असलं काहीच करायला नाही. तर तुम्ही आधी ही व्हिडिओ बघा. पप्पा म्हणजे आमच्या फिरायला गेलेले उत्तराखंडला जंगल सफारीला. तर तिथून पप्पानी येताना एअरपोर्टवरून हे चॉकलेट्स आणल्यात, मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे चॉकलेट्स आणलेत. थांबा उलटे दिसत असतील. हे चॉकलेट्स आणलेत पप्पांनी आणि केवढे महाग आहेत बघा एअरपोर्टवरनं. आणि ह्या टोप्या आणल्यात, एक मनीषला आणले आणि एक प्रेयसला आणले जंगल सफारीचे. आणि हा एक आणलंय, हे 2 असे पॅकेट्स आणल्यात आणि खूप छान खायला पण. मी आता एक खाऊन घेते चॉकलेट. ह्याची प्राईस तर तुम्ही बघू शकता. हे खायला पण खूप छान आहेत. आता मी एक खाऊन बघते. हो वाव, आजमधून तुम्ही पाहू शकता केवढा छान आहे. तर आधी तर मी खालेला पण आज बड्डे आहे तर काहीतरी गोड गोड सकाळी. तर त्यामध्ये 19 चॉकलेट असतात. आता आपण खाऊन घेऊ. हा बघा असं गोड असत, आतमधून तोडून तर नाही दाखवू शकत. हे जेव्हा ना असे बाहेर होते ना म्हणून त्याची आतमध्ये जी क्रीम आहे ना ती अशी मेल्ट झालेली. आता आम्ही त्यांना फ्रीज मध्ये ठेवल्या ना म्हणून आता कडक झालेत ते. आता आपण खाऊन घेऊ हे चॉकलेट्स. तर आत्ताच मी वरती आले, कारण की मम्मीचं गेलती, मम्मी पण खाली गेलं आणि सिंबूला पण सोडलेलं खाली. तर आता मम्मीचं आल्यात, तर आता आपण बघू का मम्मी सगळी काय काय सामान आणले केकाचं. तर मला काहीच माहित नाही, आता बघू आपण सामान उघडून काय काय आणले द्यावी.